पेटवडगाव इथल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेत अज्ञात चोरट्यानं प्रवेश करून लोखंडी तिजोरीतील रोख रक्कम आणि धनादेश असलेली पेटी लंपास केली त्यातून रोख सहा लाख सत्तर हजार रुपये आणि चार लाख ऐंशी रुपयांचे धनादेश चोरीला गेले हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव एसटी बस स्थानकासमोरील श्रीराम बजारच्या पहिल्या मजल्यावर भारतीय आयुर्विमा महामंडळाची शाखा आहे या शाखेचं कामकाज दहा ते पाच या वेळेत चालतं दिवसभरात जमा केलेली रक्कम आणि चेक ऑफिसमधील लोखंडी तिजोरीतील पेटीत ठेवली जाते सोमवारी तिजोरीमध्ये रोख सहा लाख सत्तर हजार एकशे बारा रुपये आणि चार लाख ऐंशी हजार सहाशे अडुसष्ट लोखंडी कापून आतील पैशाची पेटी लंपास केली आज सकाळी नेहमीप्रमाणे शिपाई दत्तात्रय पवार कार्यालयात आले त्यावेळी समोरील दरवाजा उघडा असल्याचं दिसून आलं त्यानंतर चोरी झाल्याचं निष्पन्न झालं याबाबत पेठवडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला बोलवण्यात आलं तर उपाधिक्षक रामेश्वर वैजणे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या शहरातील गजबजलेल्या भागात चोरी झाल्यानं पेठवडगावमध्ये हा चर्चेचा विषय झालाय